उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमात प्रत्यक्ष किंबहुना ऑनलाईन सहभागी झालेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बागडेसाहेब हा कार्यक्रम बघितल्यानंतर पहिली माझी प्रतिक्रिया ती वा, खूपच छान. याचं कारण आपल्याला नेहमी म्हणजे थोडस एखादी सेवा सुरू केल्यानंतर तिला नाव काय ठेवायचं हा एक विषय असतो, पण आपल्या सेवेला पहिल्यापासूनच नाव मिळालेलं बेस्ट, आणि बेस्ट नाव म्हटल्यानंतर नुसतं नावाप्रमाणे किंवा नावात बेस्ट असून चालणार नाही, तर सेवेमध्ये सुद्धा आपली सेवा ही बेस्टच असायला पाहिजे आणि ती आहे. याच्याबद्दल एक मुख्यमंत्री असलो तरी मुंबईकर म्हणून मला त्याचा एक सार्थ अभिमान आहे. तुमचा माईक ऑन आहे त्याच्यामुळे माझ्या कानात ऐकू येतो. तुमच्या इथलं माईक ऑफ कर. हा ठीक आहे. तर जे मी सांगत होतो की नुसतं नावातच नाहीये तर नावाप्रमाणे आपली सेवा सुद्धा बेस्ट आहे. विशेष म्हणजे मला सर्वप्रथम आपल्या या उपक्रमातील सर्वांना म्हणजे अगदी ड्रायव्हर कंडक्टर पासून इतर सगळ्या कर्मचाऱ्यांपासून आपल्या जीएम साहेबांना अध्यक्षांना सगळ्यांना मुंबईकरांच्या वतीने धन्यवाद द्यायचे आहेत. आत्ताचं हे लोकार्पण आहे त्याबद्दल तर धन्यवाद मी देतोच आहे, पण विशेष म्हणजे जेव्हा आपल्या इकडे कडक लॉकडाऊन होता त्यावेळेला एक प्रश्न माझ्यासमोर आला होता आणि तो गंभीर होता की लॉकडाऊन इतर सर्वांना वर्क फ्रॉम होम आपण करायला सांगितलं, परंतु जीवनावश्यक सेवा देणारा आपला जो कर्मचारी वर्ग आहे तो काही वर्क फ्रॉम होम करू शकत नाही आणि आपल्याकडे लोकल बंद, सगळ्या गाड्या बंद, मग करायचं काय? उपनगरातून आणि काही वेळेला वसई विरार पासून तर तिथे कल्याण डोंबिवली अंबरनाथ पासून येणारा आपला महापालिकेचा असेल, सफाई कामगार असेल, सर्वच कोणत्याही क्षेत्रातला जो जीवनावश्यक सेवा मुंबईकरांच्या चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे त्याची उपस्थिती, त्यांचं येणं जाणं कसं करणार? गंभीर विषय होता. त्यावेळेला आपल्या सर्वांच्या मदतीला धावून आली ती आपली हक्काची बेस्ट. म्हणून मी तुम्हाला पहिलं प्रथम ह्या करोना काळामध्ये जे युद्ध तुमच्या सहकार्यामुळे लढणं शक्य झालं त्याच्याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद सुद्धा देतोय. खरंच आज सुद्धा अजूनही आपण पूर्ण क्षमतेने लोकल सुरू केलेले नाहीये. येत्या 2-4 दिवसामध्ये तो करण्याचा विचार आहे, त्याच्याबद्दल आज उद्यातच सूचना जाहीर होईल. लोकल पूर्ण ताकदीने आपण सुरू केलेले नसले तरी मुंबईचा पूर्ण प्रवासी वाहतुकीचा जो भार आहे तो आज ही आपली बेस्ट सर्व्हिस किंबहुना बेस्ट सेवा ही उचलते. मला आठवते लहान होतो त्यावेळेला मी थोडीफार ट्राम बघितल्याचं मला आठवते. ट्राम मधून येणं जाणं हे सुद्धा केलेलं आहे. कालांतराने ट्राम ह्या कालबाह्य झाल्या किंवा काळाच्या उदरात गडप झाल्या. मग नंतर आपली डबल डेकर बस होती. डबल डेकर बसच्या नंतर पुढे आणखीन त्याला काहीतरी जोडलेलं आणखीन ती एक बस होती. आता त्याही नाहीशा झालेल्या आहेत. मग करता करता आपल्या सिंगल डेकर बस आणि त्याच्यानंतर आत्ता ज्याला आपण इको फ्रेंडली ज्याला म्हणतो अशा बसेस आलेल्या आहेत, मिनी बसेस आलेल्या आहेत. बीएसटी बसेस आणि इतर आपली वाहतूक सेवा ह्याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे, लोकल्स आहेत. आत्ताच आपला कार्यक्रम झाल्यानंतर एक दुपारी 4 वाजता आपल्या मुंबई शहरामध्ये जे मेट्रो कोच आलेले आहेत त्यांच्या लोकार्पणासाठी एक कार्यक्रम आहे, तिथे मी जातो आहे. थोडस एक सेवा देण्याचा आनंद पण आहेच, पण एक सेवा वेगवेगळ्या उपलब्ध करून देत असताना बीएसटीला प्रतिस्पर्धी निर्माण करतो आहोत ह्याची सुद्धा एक जाणीव किंवा खंत माझ्या मनामध्ये आहे. बीएसटी आणि इतर याच्यामधला फरक जो मी सांगत होतो तोच आहे की आणि आता थोडस कदाचित आपल्याला ह्या प्रवासी मार्गांचा एक पुनर्विचार करावा लागेल. लोकल्स मेट्रो स्टेशन ही एका रुळावर न जाणार, पण आपली बीएसटी मात्र ही गल्लीबोळात कुठे जाणार किंवा जाते, मग जिथे आवश्यक आहे तिथे ह्या आपल्या मोठ्या बसेस आणि जिथे आवश्यक जाणं येणं आहे पण मोठ्या बसेसची गरज नाही तिकडे आपल्या मिनी बसेस. मला असं वाटतं की जर आपल्याला प्रतिस्पर्धी किंवा स्पर्धा हा शब्द थोडासा योग्य अयोग्य विचार करण्यासारखा भाग आहे, पण जनतेची सेवा करताना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण करतो आहोत आणि मग आपल्याला आपले रूट्स काही बदलावे लागणार का,
जिथे आपल्याला मेट्रोमुळे किंवा लोकल्समुळे कॉम्पिटिशन होते आहे तर त्याला आधारभूत म्हणजे तिथे आल्यानंतर तिथून जास्तीत जास्त प्रवासी कुठल्या कॉलनीपर्यंत जातात तिकडे तिथपर्यंत आपल्याला हे जाता येईल का हे विषय आपण नेहमी हाताळत असतो. पण आज तुम्ही खरंच कमाल केलीत. म्हणजे मी केवळ तोंडा तुमचं कौतुक करायचं म्हणून म्हणत नाही पण आज खरंच कमाल केली की आपल्याला एक कमांडिंग सेंटर ही ही कल्पना ही कल्पनाच मुळे एक अभिनव आहे आणि ही कल्पना अभिनव असली तरी मला कल्पना नाही की अशी यंत्रणा असणारी आपल्या देशात किती शहर आहेत. आणि जर हे मुंबई शहर हे देशातलं पहिलं शहर असेल तर मनापासून तुम्हाला मी मुंबईकरांच्या वतीने धन्यवाद देतोय आणि पुन्हा एकदा सांगतो मला तुमचा अभिमान वाटतोय. आजपर्यंत बीएसटी अनेक म्हणजे अगदी उन्हा ऊन वारा पाऊस असं जे आपण म्हणतो ऊन वारा पावसामध्ये सुद्धा ही लोक काम करतात आणि खरंच करतात. पावसाळ्यामध्ये रुळावरती पाणी तुंबल्यानंतर लोकल्स बंद पडतात पण माझी बीएसटी चालू असते आणि ह्या पाणी तुंबलेल्या रस्त्यातून प्रवास करण्याचा योग मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मलाही आलेला आहे. मला आठवतंय साधारणतः मी हार्बर लाईनने जायचो मस्जिद बंदरच्या रेलरोडच्या इकडे कुठेतरी आमच्या ट्रेन बंद पडल्या करायचं काय तसेच त्या उड्या मारून रुळावरनं चालत चालत बाहेर आलो. बाहेर आलो तर ढोपरभर पाणी आणि असा विचित्र एरिया बस स्टॉप कुठे काय कुठे कशाचीच काही कल्पना नव्हती. हे साधारणतः 30-35 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत 40 वर्ष झाली असतील. बाहेर आल्यानंतर ओळखीचा बसचा नंबर दिसला अरे हा ही इथपर्यंत जाऊ शकते दादर पर्यंत जाऊ शकते माहीमपर्यंत जाऊ शकते असं करत करत मग विचारपूस करून टप्प्याटप्प्याने घरी आलो. त्या पावसात तर ती चालू होतीच तुंबलेल्या पाण्यात चालू होती पण आता तुम्ही आणखीन एक त्याच्यात पाऊल पुढे टाकलेलं आहे की मुंबई बाहेरून नवीन आलेल्या प्रवाशांना सुद्धा त्यांच्या बस प्रवाशाची एक कल्पना देणार ऍप म्हणा किंवा माहिती केंद्र हे तुम्ही सुरू केलेलं हे खरंच गरज आहे. जे त्यावेळेला मुंबईकर असून सुद्धा मला माहिती नव्हतं आजही अनेक जणांना माहिती नसेल की आता अचानक जायचं कुठे. आपण काय करतो की ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी आपल्याला हव्या त्या क्रमांकाच्या बसमध्ये बसतो आणि कंडक्टर आपल्या सगळ्या टन टन आगे बढो करत म्हणजे तरीतरी असं वाटतं की आपल्या देशाचा प्रशासक कंडक्टर असेल तर देश खूप पुढे जाईल कारण तो आगे बढो सांगत असतो सगळ्यांना पुढे करा. तर तो ओरडून सांगत असतो की आता दादर आलं शिवाजी पार्क आलं प्रभादेवी आली आणि आपण उतरत असतो. परंतु अचानक अशा वेळेला जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर जायचं कुठे कसं तर त्याची माहिती देणारं सुद्धा केंद्र तुम्ही सुरू केलेलं आहे हे खरंच कौतुकास्पद आणि अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर जे हरवलं जातं ते सापडेल का हा एक प्रश्न असतो तर त्याच्यात सुद्धा तुम्ही एक पुढे पाऊल टाकलेलं आहे. अशा अनेक ज्या कल्पना तुम्ही राबवत आहात त्या जर का आपण यशस्वीपणे आता हे सगळं तुमचं बघितलं त्याला काय मॉडर्नायझेशन ते बघितल्यानंतर मला स्वतःला खात्री आहे की मुंबईतली बसची सेवा बीएसटीची सेवा ही मुंबईकरांच्या हृदयात घर केलेली एक सेवा आहे अगदी हृदयाजवळची सेवा आहे. आणि आपण अशीच जर काही सेवा पुढे 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 काळानुरूप त्याच्यात प्रगती करत गेलो तर याला किती कॉम्पिटिशन आली तरी लोक म्हणतील नाही माझी बीएसटी ती बेस्टच आहे मला इतरची तशी आवश्यकता नाहीये मी माझ्या बस प्रवासामध्ये सुखात असतो आरामात असतो आणि सुरक्षित असतो हे विशेष. आणि या सर्वांकरता तुम्ही जी जी पावलं टाकत आहात तुम्हाला ती पावलं मजबूत करण्यासाठी जी ताकद महापालिकेकडनं आणि सरकारकडनं लागेल ती दिल्याशिवाय राहणार नाही. आत्ता मात्र कंडक्टर सारखं मी एवढंच बोलतो आगे बढो हम तुम्हारे साथ है जय हिंद जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.